मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावं या मागणीसाठी जारांगे पाटील यांनी हे उपोषणाला बसले होते आणि त्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती आणि त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सहिद्री गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं चार दिवसाचे उपचार घेऊन जारांगे पाटील आता अंतरावली गावामध्ये पोहोचले आहेत आणि जे साखळी उपोषण चालू आहे त्या साखळी उपोषणामध्ये ते सहभागी होणार आपल्यासोबत जरांगे पाटील दादा मला सांगा तुम्ही आता उपचार घेऊन आलात गावामध्ये आलात कस काय काय भावना आहे तुमची मला करमतच नव्हतं माझ्या गावापासून मी पाच दिवस लांब होतो गावाला बी करमत नव्हतं इथं कारण आम्हाला दोघांना मिळून गावकऱ्यांना आणि मला महाराष्ट्रातल्या पाच कोटी मराठ्या न्याय लढायचं आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शब्द दिलेला आम्ही की चाळीस दिवस सरकारला दिलेत त्यानंतर सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कोणबी जात प्रमाणपत्र आम्ही देणार आणि सरकार चाळीस दिवसांना कसं देत नाही तेच बघतो मी पण त्याच्यासाठीच परतही धावले मी आमचं आंदोलन बंद नाही आहे एकोणतीस ऑगस्टपासून आत्तापर्यंत नाही आणि बंद राहणार पण नाही समाजाला शब्द दिला होता शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जोपर्यंत पत्र जात नाही तोपर्यंत आंदोलन बंद होणार नाही आंदोलन बंद नाही आंदोलन सुरू आहे साखळी उपोषणाला आमची उपोषण सुटल्यापासून सुरुवात आहे आता ते आंदोलन फक्त पाच दिवस उपचारासाठी गेलो होतो आता पुन्हा आम साखळी उपोषणाला बसलो आहे मराठा समाजासाठी पुन्हा एकदा आम्ही सज्ज आहे की मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही पुन्हा एकदा तुम्ही इथे कार्यक्रम घेत आहे मराठा समाज येणार आहे कोणती तारीखे कसा कार्यक्रम असणार आहे किती लोक येणार आहेत नाही नाही लोक हे बघा काय विषय काय की त्यांना त्यांनी घेतलेला टाईम हा चौदा तारखेला संपवतो आहे चौदाला बोनस दहा दिवस दिलेले आहेत आम्ही त्यांना आम्ही शांततेत कार्यक्रम घेतो आहे चौदा तारखेला ऑक्टोबरला आम्ही शांततेत कार्यक्रम घेतो आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश काहीच नाही आम्हाला आमच्या एकमेकाशी भावना शेअर करायच्या आमच्या समाजाला समाजाच्या आम्हाला ऐकायच्या त्यामुळे शांततेत जाणार आमचे लोक शांततेत जाणार कारण तिथून पुढं दहा दिवस राहणार आहेत आणखीन त्यामुळं त्यांना काय डिस्टर्ब करण्याचा आमचा काही विषय नाही आम्ही करणार पण नाही एकदा शब्द दिल्यावर आम्ही मराठी फिरीत नाही आपण मात्र आम्हाला चाळीस दिवसानं आरक्षण पाहिजे ते तुम्ही काय करायचं तुमच्या समितीनं काय केलं तुम्ही काय केलं ते भानगडीत आम्हाला नाही पडायचं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार आपण उपोषणाला बसलात मराठा समाजाला सरसगडं आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी कुठेतरी ओबीसी समाज पण नाराज झाला आहे आक्रमक झाला आहे अजिबात नाही हे ओबीसी बांधव कधीच आक्रमक होऊ शकत कधीच नाही आणि आम्ही सुद्धा नाही त्यांच्याविषयी त्यांनी आम्हाची एखादी विषय दाखवून द्यावा सामान्य ओबीसी बोलतो मी सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा आम्ही एको आहे एक विचाराने तुम्हाला काय दिवसात दिसल ते आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या मागणीसाठी आमच्या सोबत राहतील कारण त्यांच्या हजारो लोकांनी ओबीसी बांधव धनगर बांधव मुस्लिम बांधव बौद्ध बांधव सगळ्यांनीच इथं हजारो लोकांनी येऊन पाठिंबे दिलेत मग ते आंदोलन करतायत आम्ही कशामुळे विरोध करणार आम्ही आमच्या आमच्यात करणारच नाही म्हणजे यांची प्रतिष्ठा टिकावण्यासाठी सगळे पक्ष एकत्र येऊ शकतात आम्ही तर या राज्याची प्रमुख जनता आम्ही आहेत आम्ही इथं कायदा सुव्यवस्था बिघडूच देणार नाहीत कारण जबाबदारी आमच्या दोघांची पण आहे ओबीसी बांधवाची पण आमच्यावर पण आमचा लॉस होऊ शकतो पण यांच्या या राजकीय पक्षांच्या लोकांच्या भांडणात सामान्य मराठ्यांच्या पोरावर गुन्हे दाखल करणारे उचकून देणार आम्हाला ओबीसी बांधवांना जर उचकून दिलं तर सामान्य ओबीसी बांधवांच्या केसेस होणार म्हणजे लॉस कोणाच झाला वाटवलं कोणाच झाला आमचंच ओ बांधवाचं बांधवायचं होईल तर मराठ्यांचं आमचं झालं त्यांचं काय झालं काहीच नाही त्यामुळं आम्ही एकमेकांसमोर येणार नाही आम्ही दोघंही त्यांचा ते हक्क मागतील त्यांच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही पण आमचं पण तिथंचे फक्त आम्ही संवादातून मार्ग काढणार आहेत त्यांच्याला धक्का नाही लागला पाहिजे आम्हालाही पन्नास टक्के जातच पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी तिथं पण आम्हाला वादविवाद नाही करायचे आम्हाला रस्त्यावर नाही यायचे आजी बात नाही आणि येणार पण नाही तुम्ही चाळीस दिवसाचा वेळ दिला होता दसऱ्याच्या आदल्या दिवशी तो वेळ संपतोय आता तुम्ही साखळी उपोषणामध्ये सहभागी होता काय सरकारकडून काय अपेक्षित नाही नाही मी सहभागीचे माझं गाव मी पर्यंत सांभाळत होतो त्यांनी प्रामाणिकपणेच ते सांभाळलं आसपासच्या चाळीस गावाच्या लोकांचे आम्ही इथं वेळ ठरवून दिले त्यांनी सांभाळले पूर्ण महाराष्ट्र बी इथं येतोय भेटण्यासाठी तेही आंदोलन सांभाळते म्हणजे हे आंदोलन सर्वसामान्याचं आहे एवढं सरकारने समजून घ्यावं सर्वसामान्यांनी आंदोलन उभा केले तुम्ही डाव सगळे टाकलेत आता डावं टाकायचे बंद करा आमचा जर डाव पाडा ना तुमची अशी फजिती होईल मग हा कारण तुम्ही अगोदर सांगितलं विरोधी पक्षाने उभा केलंय नंतर तुम्हाला काहीच सापडलं नाही आता तर वेगळंच सांगितलंय भारतात कोणीच सांगितलं नव्हतं असं सांगितलं ते म्हणजे सत्ताधाऱ्यानेच उभा केले असं कधी होऊ शकतं का नाही त्यांचे डाव बघितलेत हे बघा सर्वसामान्य लोकांनी वळ वळ आता मराठ्यांनी की हे आंदोलन उघडंच बदनाम करायचा विषय चाललाय विनाकारण त्यामुळे सामान्य मराठ्यांनी आंदोलन उभा केले हे कोणी कोणीच मोडू शकत नाही आंदोलन आणि हे मोडणार सुद्धा नाही हे आंदोलन मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊनच थांबणार त्याशिवाय थांबत नाही आणि कसे देत नाही चाळीस दिवसानंतर ते मी बघतो नक्कीच सरकारला कुठेतरी जागी पडला इशारा दिला की चाळीस दिवसानंतर मराठा समाजाला सरसकट आरक्षण भेटत कॅमेरामॅन कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे टी व्ही नाईन टी व्ही नाईन मराठी मा, अंतरवाली सराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं